नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला सर्वांचे आपल्या लाडक्या नथिंग इज इम्पॉसिबल या YouTube चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज तुम्हाला तुमच्यासाठी आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवत आहोत आणि आपल्या क्लासेसची एक विद्यार्थिनीला आपण तुमच्या समोर इथं बोलवलेलं आहे। तर त्या विद्यार्थिनीच्या हातानुसार म्हणजे आपापल्या स्वतःच्या हातानुसार आपल्याला गुणाकार कसा करायचा आहे, हाताच्या बोटानुसार आपल्याला गुणाकार कसा करायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। तर सर्वप्रथम बेटा तुमचे हात दोन्ही वरी करा, जसं काय की प्रत्येकाला दिसतील असं तुम्हाला हात वरी करायचं। तर बघा, नऊ या संख्येनं तुम्ही कोणत्या एखाद्या संख्येला जर गुणाकार करत असेल तर आपल्या स्वतःच्या हाताच्या बोटाने आपल्याला गुणाकार कसं करायचं आहे आणि हे शॉर्ट ट्रिक आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। सर्वप्रथम बघा, आपल्या हाताची बोटे आहेत आपल्याकडे 10, तर आपण मोजून घेऊया 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10। प्रत्येकाला 10 बोटे असतात, त्याचप्रमाणे हिला पण 10 बोटे आहेत, बरोबर आहे। आता या 10 बोट्यांच्या आधारे आपल्याला गुणाकार कसा करायचा आहे बघा, 9 ने आपल्याला 4 ला गुणाकार करायचा आहे। 9 ने 4 ला गुणाकार करायचा म्हणजे 9चा बडा 4 पर्यंत न म्हणता आपल्याला शॉर्ट ट्रिक मध्ये 4 बोट धरायचे आहेत। आपल्याला कुठपर्यंत म्हणायचं आहे, 4 पर्यंत, 1, 2, 3, 4 पर्यंत म्हणलेलं आहे, त्या 4th बोटाला मी इथं धरलेलं आहे, बरोबर आहे। या 4 बोटाच्या अगोदर आपल्याला किती बोटे आलेले आहेत बघायचे आहे, 1, 2, 3। या अगोदर जे बोटे आलेले आहेत ते आपल्याला सर्वप्रथम इथं नोट करायचे आहे 3, बरोबर आहे। आता हे 4 ला धरल्यानंतर आता नंतर 4च्या नंतर येणारी बोटे मोजायचे आपल्याला इथं 1, 2, 3, 4, 5, 6 जे 6 बोटे आलेले ते इथं आपल्याला लिहून टाकायचं आहे, म्हणजे आपला आन्सर आलेला आहे 36। तर बघूया 36 मिळेल काय, 9चा बडा 4 पर्यंत 9 चौक 36 आलेला आहे आपला आन्सर इथं करेक्ट। तर पुढचं उदाहरण असंच बघूया आपण, 9चा बडा आपल्याला 3 पर्यंत म्हणायचं आहे, तर 3 पर्यंत पाडा 9 म्हणता 3 पर्यंत आपल्याला बोटे पकडायचे वरी दर बेटा थोडं 1, 2, 3 तीनच्या अगोदर बोटे किती आलेले आहेत 2, तर हे 2 बोटे आपल्याला इथे लिहायचे, हे लिहिलेलं आहे 2। आता 3 ला धरल्यानंतर 3च्या नंतर किती बोटे येतात, आता किती उरलेले आहेत ते बघायचंय, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 7 बोटे उरलेले आहेत म्हणजे इथे लिहूया आपण 7, 9, 3, 27 हे आला आपला आन्सर करेक्ट। हाताच्या बोटानुसार आपण गुणाकार करत आहोत। तर पुढचं उदाहरण दिलेलं आहे 9 गुणिले 2, आता 2 बोटाला आपल्याला धरायचंय 1, 2, दुसऱ्या बोटाला धरलेले आहे। आता ह्या 2च्या अगोदर ह्या बोटाच्या अगोदर किती बोटे दिसतात मुलांना, 1, तर 1 दिसते म्हणजे इथे लिहायचंय 1। आता त्याच्या नंतर दिसणारी बोटे आपल्याला मोजायची आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, तर इथं लिहूया इथं आपण 8 आणि 9 दोन्ही किती होणार 11, म्हणजे आता पुढचं उदाहरण दिलेलं आहे 9 गुणिले 5, तर 9 गुणिले 5 म्हणजे 5 पर्यंत आपल्याला बोटे मोजायचे आहे। मोजूया व्यवस्थित करून बेटा, 1, 2, 3, 4, 5 हे 5व्या बोटाला धरलेलं आहे, 4 अगोदरची बोटे आपल्याला मोजायचे 1, 2, 3, 4, तर आपण काय करूया इथं 4 लिहूया, बरोबर आहे। आता 4 नंतरची बोटे सर्वात अगोदर काय करायचे, 4 अगोदरची घ्यायचे, 4 नंतर म्हणजे 5च्या नंतरची बोटे बघा आता 1, 2, 3, 4, 5, तर इथे लिहायचं आहे 5 आणि 9 5 45। हे जे 2 उदाहरणं दिसतात ते 2 उदाहरणं तुम्हाला सोडून या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला कळवायचं आहे। हा कर बेटा, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, असेच मजेदार जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा व्हिडिओमध्ये, थँक्यू।